ह्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सी ई टी सेलनी एक पेपर 24 बॅचेसमध्ये वेगळं वेगळं घेतलं. त्याच्यात अर्थात वेगळे वेगळे प्रश्न होते, सिलेबस वगैरे काही आधी कोणाला सांगितलं नव्हतं, पण त्या 24 पेपरमध्ये ह्या अनेक वेगळ्या बॅचेस बसल्यानंतर साधारणपणे ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये लागतात. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठेतरी पेपरमध्ये काही चूक केली आहे, सी टी सेलकडून काही चूक झाली आहे, किंवा उत्तरपत्रिकेत काहीतरी तुम्ही चुकीचं त्याच्यात दाखवलेलं आहे आणि मला करेक्शन पाहिजे, साधारणपणे 1000 रुपये घेतात. बरोबर ना प्रदीपजी? आता ते 1000 रुपये किती ऑब्जेक्शन्सवर घेतले आहेत, तर 1425 ऑब्जेक्शन्स ह्या पेपरमध्ये आले. म्हणजे तुम्ही आता त्याच्यात जे काही इक्वेशन इथे लावा, 1425 × 1000 किती झाले, एवढे पैसे ह्या सी टी सेलनी कमवलेले आहेत. त्याच्यात 232 युनिक ऑब्जेक्शन आय डीज आहेत. आता चुका तरी किती याव्यात, ज्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, या सी टी सेलनी किंवा ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी चुका काढलेल्या नाही आहेत, ह्या पेपरमध्ये चुका झालेल्या आहेत त्या किती असतील. तर माझ्याकडे हे एक पान आहे, दुसरं पान आहे, तिसरं पान आहे. म्हणजे विचार करा, जो पेपर तुम्ही लिहिताय त्या पेपरमध्ये चुका ह्या 54 चुका आहेत. म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची. हे कमिशनर नक्की कोण आहे त्या सी ई टी सेलचे, त्यांचं अजून निलंबन का नाही झालं, 54 चुका एका पेपरमध्ये येऊ शकतात का, हा पण विचार करणं गरजेचं आहे. आता त्याच्यावर पुढे काय दिलं आहे, आता चुका बघा कशा आहेत. फिजिक्समध्ये 1, 2, 3, 4, 5 ह्या सगळ्या चुका फिजिक्समध्ये आहेत. ह्या फिजिक्समधल्या चुकांमध्ये ॲक्शन टेकन एकसुद्धा त्याच्यातलं ऑप्शन बरोबर नव्हतं. म्हणजे हे एम सी क्यू असतं, 4 तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात आणि 4 ऑप्शनमधून 1 ऑप्शनवर टिक करायचं असतं. त्या चारीच्या चारी उत्तरांमधून जे ऑप्शनल उत्तर असतात एकसुद्धा उत्तर बरोबर नव्हतं. असा पेपर सेट होऊ शकतो का? बरं, त्याच्यात मग आता पुढे काय दिलं आहे, त्यांनी रिमार्क काय दिले आहेत, ते विद्यार्थ्यांचं पुढे काय, मग कोणाला फुल मार्क दिले आहेत, कोणाला ग्रेस मार्क दिले आहेत, कुठे चेंज इन आन्सर की दिलेली आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की पहिलं तर 54 चुका या 24 पेपरमध्ये या सी ई टी सेलनी केलेल्या आहेत, हा विषय आपण लक्षात घ्या. दुसरं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं 3 दिवस होते त्या विद्यार्थ्यांकडे पूर्ण पेपर त्यांचा तपासायला. बरं, तो पेपर पण त्यांना हाती येत नाही, तो पेपर लगेच त्या याच्यावरनं गायब होतो वेबसाईटवरनं, आणि जे उत्तर येतात किंवा जे तुमचे मार्क येतात, मार्क तुम्हाला दिसत नाहीत, पर्सेंटाईल येतं. आता पर्सेंटाईलमध्ये गोंधळ असा झालेला आहे, काही काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्ती पर्सेंटाईल मिळालेत आणि काही काही बॅचमध्ये चांगली मार्क मिळूनही कमी पर्सेंटाईल मिळालेत. आमचा पहिला सवाल ह्या सी टी सेलला हाच आहे की तुम्ही हे जे पर्सेंटाईल ठरवलेलं आहे ते कसं ठरवलेलं आहे, काय गणित बसवलं तुम्ही हे पर्सेंटाईल ठरवण्यासाठी, कारण ह्या पर्सेंटाईलवरनं तुम्हाला ॲडमिशन पुढची मिळणार आहे. तर ते पर्सेंटाईल तुम्ही ठरवले काय, काय इक्वेशन आहे, हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवा, आम्हाला पण बोलू नका. जनता दरबार घ्या, पाहिजे तर मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा, मंत्र्यांचा याच्यात इंटरेस्ट असला तर, आणि त्यांनी जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांना दाखवावं की हे पर्सेंटाईल कसं ठरवलेलं आहे. उत्तर एक जे प्रदीपजी आणि राजनजीनं आलं ते उत्तर असं होतं, जे सी ई टी सेलकडून आलं जेव्हा त्यांनी परवा तोंडी चर्चा केली, की काही काही पेपर कठीण होते आणि काही काही पेपर सोपे होते. म्हणजे तुम्ही विचार करा, एकच पेपरची एंट्रन्स टेस्ट 24 बॅचमध्ये वेगळीवेगळी घेतली, आता हे कठीण पेपर होते की सोपे पेपर होते हे कोणी ठरवलं? म्हणजे काही काही एका बॅचमध्ये हुशार विद्यार्थी असतील आणि सगळ्यांनाच पेपरमध्ये चांगले मार्क मिळाले तो सोपा पेपर झाला का? कठीण पेपर आणि सोपा पेपर सेट कोण करतं हा दुसरा विषय आहे. तिसरा विषय आहे की ह्या 24 बॅचमधून अजूनही टॉपर कोण हे कोणालाच माहिती नाही आहे. खरं तर पर्सेंटाईलची गरजच नाही आहे. मुळात जर तुम्ही आन्सर शीट जसं सगळ्या विद्यापीठांमध्ये मिळतं, काही ठराविक पैसे दिले की ते आन्सर शीट मिळतं, असं आन्सर शीट ह्या पेपरमध्ये का नाही मिळत आहे? ह्याच्यात काही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे का, न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे रसायन आहे का याच्यात, की आम्ही आता आन्सर शीट देऊच नाही शकत? तुम्हीच दिलेलं उत्तर आहे नाही, मग तुम्ही आन्सर शीट का नाही देऊ शकत आहे? बरं, प्रत्येक बॅचमध्ये ह्या 24 बॅचमध्ये तुम्ही कोणाला किती मार्क मिळाले ते दाखवा. ते दाखवायला तयार नाही, आन्सर शीट दाखवायला तयार नाही, पर्सेंटाईल काढले कसे दाखवायला तयार नाही, पण तुम्हीच तुम्ही सांगताय की काही काही पेपर कठीण होते, काही काही पेपर सोपे होते. पारदर्शकता ह्याच्यात का नाही आहे ह्याचा प्रश्न आज सगळे विद्यार्थी करत आहेत. आणि मग मूळ मुद्दा हाच येतो की ही एक्झाममध्ये मेरिट आहे की नाही आहे, नक्की ह्याच्यात तुम्ही काय साधत आहात, तुम्ही पर्सेंटाईलमधून नक्की काय साधलं आहे. हे जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं, कारण त्यांचं जे आहेत आपण पाहत आहे त्यांना त्यांच्या खात्यात इंटरेस्ट नसतो. प्रभारी केलेत पर्यावरण मंत्र्यांना, महाराष्ट्राचे प्रभारी केलेत, आता इकडचे जे मंत्री आहेत कुठच्या दुसऱ्या निवडणुकीत प्रभारी आहेत का आम्हाला माहिती नाही. पण एकंदर जर आपण पाहिलं तर मिंदे सरकार असेल,
आणि देशाच्या विद्यार्थ्यांचं वाटोळच करायचं हे ठरवल्यानंतर हे असं सगळं लोकांसमोर यायला लागतं. आता काही काही आमच्याकडे आन्सर शीट आहेत, आम्ही त्या दाखवू शकतो आणि दाखवायच्या देखील नाही आहेत, कारण त्याच्यावर काही विद्यार्थ्यांची नावं वगैरे आहेत. पण 0.7 ह्याला जास्ती पर्सेंटाईल मिळाले, 6.5 ह्याला कमी पर्सेंटाईल मिळाले, हा अर्थ काय याच्यात? आमची मागणी हीच आहे की ह्या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी, जे मार्क आहेत ते दाखवावेत, आन्सर शीट द्यावेत आणि जे टॉपर आहेत ते दाखवावेत, पर्सेंटाईलची गरजच नाही आहे. सोल्युशन एकच आहे, जसं मी सांगितलं की जी आता एकतर 54 जी चुका झालेल्या आहेत, प्रत्येक ऑब्जेक्शन जे रेज झालेले 1425 ऑब्जेक्शन जे असतील, योग्य असतील किंवा अयोग्य असतील, त्याचे पैसे त्यांनी विद्यार्थ्यांना परत द्यावे, 1000 रुपये त्यांनी काढलेले त्याच्यातून. हा स्कॅम पण असू शकतो की जास्तीत जास्त चुका सीईटी सेलकडून व्हाव्यात, म्हणजे ऑब्जेक्शन होतील, ऑब्जेक्शन झाले की ते सीईटी सेलची जी एजन्सी आहे त्यांना पैसे मिळतील 1000. आता तुम्ही बघा ना, 1425 चुका आणि इंटू 1000 केलं तर किती पैसे होतात. आता हा एक विषय झाला. दुसरं सोल्युशन हे आहे की प्रत्येक पेपरचं तुम्ही मार्क जाहीर करा ना, आन्सर शीट द्या तुम्ही. जर विद्यार्थ्यांसाठी 3 दिवस तुम्ही ओपन ठेवली होती आन्सर शीट, मग कोणी स्क्रीनशॉट काढलं तर त्याच्यावरही त्यांनी ऑब्जेक्शन घेतले की तुम्ही स्क्रीनशॉट काढलाच कसा, काय नक्की तुम्हाला लपवायचा प्रयत्न याच्यातून. पुढच्या वर्षी एक बॅच झाली पाहिजे, पुढच्या वर्षीपासून एक पेपर झाला पाहिजे आणि ते आम्ही आमचं सरकार आल्यानंतर करू. आमचं सरकार ह्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बसल्यानंतर आम्ही करू. दुसरी गोष्ट मी आत्तापासून सांगतो की पारदर्शकता आत्तापासून आली पाहिजे, ह्याच्यावर चौकशी लागली पाहिजे आणि जे कमिशनर आहेत ते सस्पेंड झाले पाहिजे. थांबताना दिसतच नाहीये. आपण पहा, सगळीकडे जो एक उद्रेक दिसत आहे आपल्याला तो जॉब्स वरून दिसत आहे. मग आरक्षणाची मागणी असो की कुठची असो, ही साधारणपणे आपल्या देशात बेरोजगारी वाढत चालली आहे, रोजगार हवेत, तरुणाई वाढत चाललेली आहे पण तरुणाईच्या हाताला रोजगार नाहीत. आणि जे आम्ही सतत सांगत आलेलो आहे की आमचं हिंदुत्व हृदयात राम पण हाताला काम आहे. आज आपण बघतोय भाजपच्या हृदयात ना राम आहे, ना खरं बोलत आहेत, ना तरुणांना हाताला काम देत आहेत. आणि मूळ मुद्दा हाच आहे की ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी मिंदे सरकार बोलणार आहे की नाही, की पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करायला लागणार आहे. पोलीस भरतीचा विषय बघा ना, 17,000 पदांसाठी 17 लाख ॲप्लिकेशन येतात, त्याच्यात डी फार्मा वगैरे करणारे लोक आहेत, बी फार्मा करणारे लोक आहेत,